UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार. देशाला अस्थिर करण्याच्या षडयंत्रात मबिया सहभागी होऊन मोठ जिहाद करत असेल तर धर्मयुद्ध लढावं लागेल. भाषणात नोवानींचा व्हिडिओ ऐकवत फडणवीसांचा विरोधकांवर हल्ला बोल. ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डचा मबियाला पाठिंबा, महाराष्ट्रच नव्हे दिल्लीतही, दिल्ली ही टार्गेट. धर्मगुरू सज्जाद नोवानी यांची व्हिडिओ ट्विट करत घोषणा. सुप्रिया सुळेंचा इंटरेस्ट महाराष्ट्रात नाही तर संसदीय राजकारणात. दादा सोबत नाहीत तर आता सुप्रियांना मुख्यमंत्री करणार का? या प्रश्नावर पवारांकडून सुप्रिया सुळे शर्यतीत नसल्याचे संकेत. अजितदादांनी निवडलेला रस्ता आम्हाला पसंत नाही, अजित पवारांच्या घर वापसीबाबत शरद पवारांकडून टीव्हीच्या मुलाखतीत भूमिका स्पष्ट. 2019 सत्ता स्थापनेवरून दिल्लीच्या बैठकीत अदानी होते हे चुकून बोललो, अदानींवरून अजित पवारांचा यू टर्न. मात्र अशा अनेक बैठका झाल्या पण त्यांची विचारधारा मान्य नाही म्हणत पवारांकडून गौप्यस्फोट. शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा, पावसात बोललो की निकाल चांगला लागतो. इचलकरंजीत पवारांचं जोरदार भाषण तर भिजलो की जागा निवडून येते म्हणत फडणवीसांची टोलेबाजी. शरद पवारांच्या पत्रावरूनच 2019 राष्ट्रपती राजवट, फडणवीसांचा एका मुलाखतीत दावा, माझं स्थान फडणवीसांनी ओळखलं पाहिजे, शरद पवारांचा टोला. पटेंगे तो कटेंगेचा विरोध करणारे बहुतेक त्याचा अर्थ समजू शकले नाही. हिंदुत्वाला विरोध करणं म्हणजे धर्मनिरपेक्षता असंही काही समज. अजितदादा पंकजा मुंडेंवरील प्रश्नावर फडणवीसांचं उत्तर, पटेंगे तो कटेंगे आम्हाला अमान्य, हा उत्तर प्रदेश नाही, शाहू फुलेंच्या राज्यात असले नारे चालणार नाहीत, अजित पवारांची भूमिका. मी माझा रिमोट तुमच्या हातात येऊ दिला नाही तर काँग्रेस हातात कसा जाऊ देईल, पंतप्रधान मोदींच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर. राज ठाकरेंच्या 5 ठिकाणी जाहीर सभा, मात्र प्रकृती ठीक नसल्याने भाषण न करता फक्त भेट देत राज ठाकरे परतले. अनुजरांगींची तब्येत बिघडली, ताप खोकला आणि सर्दीचा त्रास होत असल्याने अंतरवाली सराटी, जरांगींवर उपचार सुरू, येवल्यात उद्या जरांगींची जाहीर सभा. UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.